नमस्कार मित्रांनो, बकरीवाले यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ आहे गवांड कशी असावी, जी फोडर्स आपण जो चारा वगैरे आपण शेळ्यांना गायींना म्हशींना खाऊ घालतो, तर ही जी गवाण आहे, ॲक्च्युली सॉरी हिंदीत बोलतो, ॲक्च्युली ये जो अपने दोस्त है कुमार प्रसन्नजीत बोल के, जो अपने दोस्त है भाई, अपने बड़े भाई हमारे, इन्होंने हमारे से सीड्स लिया है, हमारे अच्छे काफ़ी दोस्त हुए ये अभी, तो इनके जो फोडर्स डालने के लिए जो गवान बनाया, जो फीडर बनाया है, उसका इंट्रो देने वाले मराठी में इंट्रो है, तो इसके लिए हिंदी भाइयों के लिए सॉरी, आणि मराठी माणसांना जोरात समजणार व्हिडिओ. बाकी कुछ ऐसा बहुत समझने वाली चीज़ नहीं है, लेकिन उन्होंने अच्छा डिस्क्राइब किया है मराठी में, तो थोड़ा थोड़ा हिंदी जो जानते हैं उनको भी मराठी समझेगा. बाकी साइज़ जो है वो साइज़ उन्होंने बताई है, तो वो साइज़ का भी फ़ोटो मैं गूगल ड्राइव में अपलोड करके उसका लिंक नीचे दे दूंगा, डिस्क्रिप्शन में आप जाके देखो, तो उसका ड्राइंग में दे दूंगा. और बाकी ये जो फोडर्स डालने का जो फीडर है, ये जो बनाया है कुमार भाई ने, कुमार सर ने, तो वो बाहर OFC के लिए, ओपन फेंसिंग जो एरिया रहता है जहाँ पे अपनी जो बकरियाँ बाहर घूमती है ओपन फेंसिंग में, वहाँ रखने के लिए. अंदर जो गवान आती है, अंदर जो फीडर आता है, वो अलग होता है थोड़ा. इसका खर्चा विर्चा सब उन्होंने डिटेल में बात की है, तो आपको समझेगा. और वीडियो पूरा देखिए, और देखने के बाद लाइक कीजिए यार, इतने में टफ शेड्यूल में टाइम निकाल के आपके लिए वीडियो बनाता हूँ. और बाकी ऐसा ही प्यार रखिए. अगर आप अभी तक यूट्यूब चैनल सब्सक्राइब ना किया हो तो बकरीवाले यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करना ना भूले, और वीडियो पूरा देखिए, और देखने के बाद लाइक करके अपने फार्मर दोस्तों के साथ, गोट फार्मर दोस्तों के साथ शेयर करें. थैंक यू. नमस्कार प्रेक्षकांनो, माझं नाव प्रसन्नजीत कुमार, माझा हा फार्म कोप्पल डिस्ट्रिक्ट कर्नाटकामध्ये आहे. मी आहे मुंबईचं, पण माझं फार्म मी कोप्पलमध्ये सुरुवात केली आहे. कर्नाटकाच्या राज्यामध्ये कोप्पल डिस्ट्रिक्ट करून एक जिल्हा आहे, कोप्पल करून एक जिल्हा आहे, त्याच्यात मी हा फार्म सुरू केलेला आहे. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या गावण जे बनवलं आहे, तर ह्या गावणाबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे की ह्याची लांबी, रुंदी आणि उंची काय आहे, आणि जर तुम्हाला बनवायचं असेल तर किती खर्च येईल ते पण तुम्हाला सांगतो. तर ह्या गावणचं ॲव्हरेज वेट आहे 45 ते 47 किलो वजन, आणि ह्याची जी लांबी आहे ही लांबी आहे ही आहे 8 फूट, आणि ह्याची जी रुंदी आहे ती आहे 2 फूट, उंची आहे ती 3 फूट. ओके, तर जमिनीपासून खालून 2 फुटावर हे 8 इंचासाठी मी हा 8 इंचाचं ट्रे बनवलं आहे. हे 2 फूट आहे इथून जमिनीपर्यंत, 2 फुटावर मी हे 8 इंचाचं ट्रे बनवलं आहे. 8 इंच डेप्थ आहे ह्या ट्रेचं, आणि हा जो फर्स्ट बॅरिकेड आहे तो आहे 8 इंचाचा परत, कारण ह्याच्यातून शेळ्या त्यांचे डोकं टाकून चरणार, ह्याच्यामध्ये जे आपण फॉर्डर टाकणार ते चरायला, ह्याच्यातून ते डोकं टाकून चरणार. आणि हे ह्याचा अजून एक फायदा असा होतो की करडे आणि पिल्लं आतमध्ये उड्या मारत नाही, उडी मारून आतमध्ये जात नाही, तर त्याची पण काळजी घेऊ शकतो आपण. तर हे 3 फुटावर आहे, ह्याची जी रुंदी आहे ती 2 फूट आहे आणि 8 फूट, सुमारे ह्याच्यात एक 20 ते 22 शेळ्या बकऱ्या खाऊ शकतात, एका वेळेला चरू शकतात. तसं मी 3 बनवले आहेत सध्या. तर ह्याचा खर्च, आता ह्याचा खर्च आला मला जेव्हा तुम्ही हे बनवता फॅब्रिकेटरकडून, तर ते किलोच्या हिशोबाने बनवतात. माझ्या फॅब्रिकेटर माझा एक मित्र होता, त्यांनी थोडं चांगल्या बजेटमध्ये मला बनवून दिलं. त्यांनी 95 सांगितलं होतं, पण 90 त्यांनी मला हे बनवून दिलं 90 रुपये किलो. तर हे 45 ते 46 किलो असल्यामुळे तर मला हे सुमारे 4300 म्हणजे 4300 ते 4500 खर्च आला मला एका गावणामागे. तसं 3 बनवले तर 13500 टोटल मला खर्च आला आहे 3 गावणाचे. आणि चांगल्या क्वालिटीचा वाटतो आहे. तर हे बघा, तुम्हाला व्यवस्थित पूर्ण गावण दाखवतो काय काय कसं कसं केलं आहे. जर तुम्हाला इकडे जास्त कळत नसेल तर हे गावण दाखवतो. हे दोन्ही गावण, तिन्ही गावण ऑलमोस्ट सगळे सेमच आहे, सेम डायमेन्शन बनवलं आहे. तर हा 2 फुटावर मी हा ट्रे ठेवलेला आहे. जर मला हाईट कमी करायची असेल तर मी जमिनीमध्ये थोडा खड्डा करून
एक 6 इंच किंवा 4 इंच जेवढं पाहिजे तेवढं तेवढं खड्डा करून खाली टाकून मग लावू शकतो. ह्याला ह्याच्यासाठी मला कापायची गरज नाही आहे आणि हे गावण सगळे शेडच्या बाहेर जाणार आहे, आतमध्ये नाही. तर बाहेर आपण ठेवलं तर तिकडे माती आहे, तर मातीमध्ये जर आपल्याला असं वाटलं की जास्त हाईट जास्त आले तर आपण जिथे हे ह्याचे पाय बसणार आहेत तिकडे खड्डा करून थोडा जमीन फ्लॅट करून खड्डा करून तिकडे ठेवून देणार. म्हणजे मातीत खूप असणार नाही ना, तर त्याला गंज वगैरे लागायची शक्यता जास्त आहे. तर असं आम्ही एक गावण बनवू शकतो आणि हे लाईफटाईम एक इन्व्हेस्टमेंट होतं. जर तुम्ही गोट फार्म टाकत असाल तर हे तुमच्यासाठी लाईफटाईम असणार आहे आणि तुमच्या गावणाला काहीच होणार नाही कधी. आणि अजून काय प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये टाकू शकता आणि मी जे काय प्रश्न असेल ते मी रिप्लाय अवश्य करणार आणि सगळ्यांना हेल्प करणार ह्याच्याबद्दल अजून काय माहिती पाहिजे असेल तर. धन्यवाद आणि ऑल द बेस्ट तुमच्या गोट फार्मसाठी. तर मित्रांनो, व्हिडिओ आता संपला आहे. प्रसन्नजीत सरांचे आपण खूप खूप आभार मानूया. आणि ही जी गव्हाण आम्ही व्हिडिओत दाखवली प्रसन्नजीत सरांनी, ही आउटडोअरची बाहेर जे शेडमध्ये नाही करायची, जी शेडमध्ये करायची आहे तिचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेल. आता येत्या फोटोत तुम्हालाही दिसली असेल तर अशी शेडमधली असेल, तिचं पण मी डिटेल्समध्ये ब्रीफमध्ये मी स्वतः व्हिडिओ काढून टाकेल. आणि डिअर प्रसन्नजीत कुमार सरांचे खूप खूप आभारी की त्यांनी एवढी जबरदस्त आणि छान माहिती आपल्याबरोबर शेअर केली. थँक्यू. आणि त्यांचा व्हिडिओ, त्यांच्या शेडचा व्हिडिओ बघायचा असेल तर वरती आय बटनमध्ये व्हिडिओ आला असेल तर तो बघा. तिथे जाऊन एकदम जबरदस्त शेड साहेबांनी बांधलं आहे, खतरनाक, एकदम कमी पैशात. म्हणजे नवीन येणाऱ्या गोट फार्मिंगमध्ये येणाऱ्या तरुणाने किंवा जर कोणी नवीन येणार असेल त्यांनी जर सरांना फॉलो केलं तर ते वावगं ठरणार नाही. आणि जबरदस्त माणूस आहे, खतरनाक पर्सनॅलिटी आणि नॉलेजेबल एकदम. प्रथम शेळी पालक ज्या चुका करतो ते न करता ते बिझनेस करताय. लवकरच त्यांना आपण त्यांच्या गावी जाऊन लाईव्ह भेटू किंवा नाशिकला बोलूया त्यांना. आणि थँक्यू तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला आणि थँक्यू कुमार सर. आणि तुम्ही बकरीवाले यूट्यूब चॅनल आत्तापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल, पहिल्यांदा आला असेल तर लाल बटन दाबून सबस्क्राईब करा, एकदम फ्री आहे. आणि बेल आयकॉन दाबून द्या जेणे तुम्हाला आमचे नवीन अपडेट व्हिडिओ मिळत जातील. आणि फेसबुकवरही आमचं पेज लाईक